या बातमीचे प्रस्तुत करतायत 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। वरुड शहरात महापूर। शेकडो घरे महापुरात गेले वाहत, हजारो नागरिक झाले बेघर। पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित तळी हलवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू। वरुड तालुक्यातील राजकीय व समाजसेवकांनी प्रशासनाच्या सहकार्याने पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात। रविवार 7 ऑगस्ट वरुडकरांसाठी ठरला काळा दिवस। होय काळा दिवस, दुपारी 4 वाजतापासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्री 7 वाजताच्या दरम्यान ढगफुटीसारखा पाऊस सुरू झाला आणि अचानक वरुड शहरातून वाहणाऱ्या चिवडामणी नदीला पूर आला। एवढी नागरिक बेसावध असून आपल्या घरात बसून होते, मात्र 9 वाजताच्या दरम्यान अचानक पुराच्या पाण्यात वाढ झाली आणि पूर महापूर झाला आणि नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली। नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धाव घेतली आणि आपले घरे महापुरात वाहून जाताना डोळ्यांनी बघितली। वरुड शहरातील मिरची प्लांट, खडकपेण, शिकलकर परिसर आणि आंबेडकर चौक परिसरातील नदीकाठचे शेकडो घरे या महापुरात वाहून गेली आणि हजारो नागरिक बेघर झाले। वरुड शहरात प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते एकत्रित आले आणि सर्वांनी या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आणि सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले। वरुड शहरात आलेल्या या महापुराचे दृश्य हादरून टाकणारे असून अंगावर काटे आणणारे होते। सध्या वरुड शहरात युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू झाले असून अमरावती येथील शोध बचाव पथक DDRF पथक देखील वरुड शहरात दाखल झालंय। रात्री 2 वाजेपर्यंत या DDRF पथकाने आपली बचाव मोहीम सुरू ठेवून शेकडो नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवले आणि सध्या शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व घटनेचा पुढील रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पाहत रहा अमरावती टुडे न्यूज। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। महाराष्ट्रातील महापुराबाबत प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमच्या 9373 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा। ही वरुड शहरातून आता आपण महापुराची जी आहे 4थी अपडेट देतो आहे आणि सध्या वरुड शहरातला जो सर्वात आधी परिसर लागणार आहे चिवडामण नदीच्या काठावर असणारा म्हणजे जो खडकपेण, सर्वात आधी याच ठिकाणचे जे आहेत घरं वाहून गेलेत आणि हजारोच्या संख्येनं आपण म्हणू शकतो जे नागरिक बेघर झाले, जे आपला जीव मुठीत धरून कुठल्या तरी एका सुरक्षित स्थळी थांबलेले होते। आता अमरावती येथील जिल्हा शोध बचाव पथक या ठिकाणी दाखल झालं असून हे जे DDRFचं पथक आहे हे मदतीचा हात या ठिकाणी देत आहे आणि DDRF पथक जे आहे हे नागरिकांना आता या ठिकाणून रेस्क्यू करत आहे। सर्वात भयंकर परिस्थिती जी निर्माण झाली असेल वरुड शहरात तर ती या ठिकाणी झालेली होती आणि या ठिकाणी या आता नागरिकांना जे DDRFचं पथक आहे ते या नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी पोहोचवत आहे। आपण बघू शकतो हा जो परिसर आहे, मी ज्या ठिकाणी आहे माफ करा आपण बघू शकत ना, या ठिकाणी जो अंधार आहे त्याच्यामुळे आपण हे बघू शकत नाही। हा खडकपेण परिसर आहे आणि ज्या ठिकाणी आपण आहो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी होतं, महापुराची परिस्थिती ती होती आणि आता तरी NDRF जे DDRFचं पथक आहे, जिल्हा शोध बचाव पथक, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथील, ते आता या ठिकाणी दाखल झालं असून नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू झालेलं आहे। प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत, पाहत्र अमरावती टुडे न्यूज। ते पूर्ण आता झालेलं आहे, पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे, महापुरामध्ये वाहून गेलेलं आहे। आणखी दुसऱ्या घराकडे आपण जाणार आहोत। आपल्यासोबत हे किती वाजता पाणी आलं नेमकं इतकं मोठं? 9 वाजता। 9 वाजता तुम्ही कुठं पयाले सर्वात आधी?
ओके ठीक आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी पाय आपला फसतो। आणखी समोरचा आपण आढावा घेणार आहोत। आता आपण आलेलो आहोत या तिसऱ्या घरामध्ये। असे खूप घर आहेत, मात्र आता आपल्या सोबत DDR पथक आहे, जिल्हा शोध बचाव पथक आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जाऊ शकतो। सर येऊ शकतो का तिकडे? आपल्या सोबत DDRF पथकचे जवान आहेत आणि त्यांच्या बरोबर आपण हा आढावा घेणार आहोत। बघू शकतो जो पाय आहे तो सुद्धा फसतो या ठिकाणी। नागरिकांनी कसा आपला जीव वाचवला असेल आणि आता हे जे जवान आहे आपला जीव धोक्यात टाकून, नागरिकांना कुठेतरी कोणी अडकला आहे का? कोणाचा जीव मुठीत धरून कोणीतरी आपला बचाव करतोय का? पाय सुद्धा आमचा निघत नाही आहे या ठिकाणून। बघू शकतो आपण या ठिकाणून, ते बघू शकतो या ठिकाणी बघू शकता। हे जे दृश्य आपण बघतो याच्यावरून आपल्याला कल्पना असेल की किती मोठा हा पूर होता आणि कशा प्रकारे नागरिकांनी आपला जीव वाचवला असेल। आणखी पुढचं आपण दृश्य घेणार आहोत। DDRFचे जवान आपल्या सोबत आहे। जे नागरिक आहे खडकपेंड परिसरातील, ते घराच्या बाहेर निघण्यासाठी कुठेतरी नकार देत आहे, त्यामुळं DDRF टीम असो, कुठलं प्रशासन असो, स्थानिक नागरिक असो, त्यांना आवाहन करते की तुम्ही घराच्या बाहेर निघा आणि या ठिकाणून निघा, आपला जीव वाचवा, त्यांना सुरक्षित तरी हलवण्याचं काम या ठिकाणी आता सुरू आहे। आणि DDRF जे पथक आहे अमरावती येथील जिल्हा शोध बचाव पथक, ते आता या नागरिकांना इथून सुरक्षित स्थळी रेस्क्यू करते आहे। आणि आढावा आपण घेतो, रात्रीचे 1 वाजलेले आहे आणि या ठिकाणून खडकपेंड परिसरातून आता ज्या स्थानिक नागरिकांना आहे जे आपला जीव मुठीत धरून या महापुरातून कुठेतरी वाचलेले होते, कुठेतरी सुरक्षित तळी ते होते आणि आता त्यांना या ठिकाणून चांगल्या सुरक्षित तळी नेण्यात येत आहे। DDRF पथक आपल्या सोबत आहे। अविनाश बनसोड, अमरावती 2D न्यूज, वरुड।